आज नाशिक शहरातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. आज 25 जुलै संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हाती आलेल्या कोरोना अपडेट्सनुसार जिल्ह्यात 1616 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. यामध्ये नाशिक शहर तब्बल 519, ग्रामीण 93, मालेगाव 4 अशी रुग्णसंख्या प्राप्त झाली आहे. तर आज 15 रुग्ण मयत झाले तर 454 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दर्शक हो, एक लक्षात ठेवा, तुम्ही बाहेर जाल तर कोरोना घरात येईल आणि तुम्ही घरीच राहाल तर कोरोना बाहेर राहील. चॉईस तुमची. बघूया सविस्तर अहवाल. नाशिक ग्रामीण एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 2988 आहेत. पूर्णपणे बरे झालेले रुग्ण हे 1950 आहेत. तर मृत्यू 106 आहेत. एकूण उपचार घेत असलेले रुग्ण हे 932 आहेत. नाशिक मनपा एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 7505 आहेत. तर पूर्णपणे बरे झालेले रुग्ण हे 5443 आहेत. तर मृत्यू 245. एकूण उपचार घेत असलेले रुग्ण हे 1817. मालेगाव महानगरपालिका एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 1242. तर पूर्ण बरे झालेले रुग्ण 1079 आहेत. तर मृत्यू 84. सद्यस्थितीत उपचार घेत असलेले रुग्ण हे 79 आहेत. जिल्हा बाह्य पॉझिटिव्ह रुग्ण 155, पूर्णपणे बरे झालेले रुग्ण 129, तर मृत्यू 19. सद्यस्थितीत उपचार घेत असलेले रुग्ण हे 7 आहेत. नाशिक जिल्हा एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 11890, तर संपूर्ण बरे झालेले रुग्ण 8601, तर मृत्यू 454. सद्यस्थितीत उपचार घेत असलेले रुग्ण 2835. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.